ज्या फोनवरील व्हॉट्सअपची सेवा कधीही बंद होऊ शकते. व्हॉट्सअप कंपनीनं अलीकडेच एक नवी पॉलिसी जाहीर केली आहे, त्यामुळे अनेकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तुमचा व्हॉट्सअप होणार बंद. सिक्युरिटीसाठी जुन्या स्मार्टफोन्सना निरोप. यादीत तुमचा मोबाईल तर नाही ना? स्मार्टफोन वापरणारी अशी एकही व्यक्ती सापडणार नाही जी व्हॉट्सअप वापरत नसेल. व्हॉट्सअप म्हणजे आपल्या जगण्याचा एक भाग बनलाय. पण जरा थांबा, कारण तुमच्या मोबाईलवर फार काळ व्हॉट्सअपची सेवा सुरू राहीलच असं नाही. कारण व्हॉट्सअपनं काही जुन्या स्मार्टफोनचा सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील 2 महिन्यात जवळपास 40 हून अधिक स्मार्टफोनवरील व्हॉट्सअपची सेवा बंद केली जाणार आहे. व्हॉट्सअपनं यावर्षी अनेक नवीन फीचर्स ॲपमध्ये जोडले आहेत. ॲप सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीनं जुन्या स्मार्टफोन्सचा निरोप घेण्याचं ठरवलंय. त्यानुसार अँड्रॉइड OS 4.1 आणि त्यानंतरच्या स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअप सुरू राहील. iOS 10 आणि त्यानंतरचे आयफोन्स, काही निवडक KAIOS 2.5.1 आणि त्यानंतरचे स्मार्टफोन्स ज्यात जिओफोन आणि जिओफोन 2 चा समावेश आहे, अशा फोन्समध्ये व्हॉट्सअपची सेवा सुरू राहील. मात्र तब्बल 43 डिव्हायसेसवर व्हॉट्सअप वापरता येणार नाही. व्हॉट्सअप मेसेंजरनी 1 नोव्हेंबर 2021 पासून जे जुने अँड्रॉइड आणि iOS ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत त्याच्यासोबत काम करायला नकार दिलेला आहे. याचा अर्थ जर तुमच्या मोबाईलवर अँड्रॉइड 4.04 म्हणजे आईस्क्रीम सँडविच किंवा त्याच्यापूर्वीची जर अँड्रॉइडची आवृत्ती असेल तर तुम्हाला तुमचा फोन अपडेट करून घ्यावा लागेल. तुमचा फोन या यादीत असेल तर तुम्हाला त्या फोनवर व्हॉट्सअप वापरता येणार नाही. एकदा का व्हॉट्सअपनं सपोर्ट बंद केला तर तुमची चॅट हिस्ट्री देखील तुम्हाला वापरता येणार नाही. त्यामुळे आजच आपला फोन तपासून घ्या. तुमचा फोन आउटडेटेड सिस्टीमवर काम करत असेल तर नवीन स्मार्टफोन घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे अमरावतीत भर रस्त्यात बाईक चालकानं गोंधळ घालून पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला. बाईकला कारची धडक लागल्यानं इम्रान खान या व्यक्तीनं गोंधळ घालून अर्धा तास ट्रॅफिक जॅम करून ठेवला आणि इम्राननं रस्त्यावर ट्रॅफिक पोलिसांशी अरेरावी करून वादही घातला. त्यावेळी पोलिसांनी इम्रानला चोप देत ताब्यात घेतला. नागपुरातील कन्हान नदीत 5 जण बुडाले. नदीकाठच्या अम्माची दर्गा लगतच्या घाटाजवळ ही दुर्घटना घडली. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातून 10 जण उरसात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यातील 5 जण अंघोळीसाठी सकाळी नदीत उतरले, मात्र पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही आणि त्यात हे 5 जण बुडाले. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे